इथं नवरासोबत न्यायला सोडूनच दिले इथपर्यंत म्हणायला आणि मला दिवाळी पंचमीला जे त्यांना करायचं ना म्हणजे काय ओवाणी घालायचं ना तर त्याची मी कधीच साडी घेतली नाही. साड्यांवर पैसे खर्च करणं कपड्यांवर करणं यापेक्षा जास्त वाटायचं महत्वाचं की बाबा यांना फॉर्म भरायला ते पैसे पुरतील. मग हे जर कधी सुट्टीला आले तर ते पैसे मी यांना द्यायचे. हां 100 रुपये द्यायचे आणि कॅबिन सीट पकडून पुण्याला जायचं. म्हणजे सीडी कधी मला मिळालेली नाही. सीटवर बसून कधी पुणे हे असा प्रवास केलेला नाही. त्या सायकल रिपेअर करायला माझ्याकडे पैसे सारखं चेन पडायची. चेन पडायची म्हणजे खूप वाईट वाटायला लागलं. पण पर्यायच नव्हता त्यामुळे तिनं ते तिच्या अंगावर जे काही होतं नव्हतं मंगळसूत्र सोडलं तर बाकीचं सगळं काही मोडलं. आणि मग त्यावेळेस माझे मेहुणे आहेत ना त्यांनी पण त्या हिच्या निर्णयाला सपोर्ट केला. आम्ही फक्त म्हणजे सरांशी बोलायचं आहे ना भैयानी त्या काळात इतका इतका सपोर्ट केला. आणि आम्ही दुसरीकडे कमी रेट मध्ये रेंट कमी होता त्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं. 1500 पर्यंत कारण आमचे पैसे काही वाचणार होते. आणि मग तिथे हे फुल टाइम अभ्यास करायचे आणि मी जॉब करायचे तिथं. मग अभ्यास करत असताना पण ह्यांना असं व्हायला लागलं की इतर जे ह्यांचे सोबतचे होते त्यांना क्लासेस वगैरे होते का स्पर्धा परीक्षेसाठीचे आणि यांना क्लासेस वगैरे काहीच नव्हतं. आणि घरी बसून हे फुल टाइम स्टडी करायचे सेल्फ स्टडी करायचे. म्हणजे पाहिजे तशी स्टडी होत नव्हती आणि एवढं झटपट असं कसं वॅकन्सी निघणं त्याची प्रोसेस वगैरे. मला हा विचारायचा की बाबा एखादी वॅकन्सी निघली तर त्याची लास्ट अपॉइंटमेंट पर्यंत कालावधी हा 1 वर्षाचा जवळपास असायचा है ना. त्यामुळे एवढं टेन्शन होतं की आणि फ्रेश माइंडच नव्हता अभ्यासाला मुळात ही गोष्ट. कारण फ्युचर अंधारात होतं त्यामुळे का बर्डन खालीच होतो मी तर पूर्ण. मग शेवटी भैया आलेला आणि आम्ही डिसिजन हे घेतलं की बाबा तुम्ही इथं अभ्यास करू नका. तुम्ही सोबत राहिला तर सतत टेन्शन मध्ये राहाल. हा त्यामुळे तुम्ही इथून जावा पुण्याला तयारी करा आणि तुम्ही फक्त फोकस करा. मी तुमच्या पाठीशी आहे असं बोलले ते. आणि काही कालावधी मग मी गावी राहिले सासरी माझ्या. तर तिथं थोडस वेगळे अनुभव आले. ते नाही सांगितलेलेच बरे कारण बघा कसं भावना दुखावत असतात. आमचा उद्देश कुणाच्या भावना दुखावण्याचा अजिबात नाहीये पण थोडक्यात तिथं नाही राहावं अशी स्टेज होती. त्यामुळे मग भैयांनी निर्णय घेतला की तू घरी चल. मला म्हटलं सरांना पुण्याला जाऊ दे अभ्यास करू दे तू ढोराळ्यात राहा. हा गावाकडं. आणि मग मी पुण्याला गेलो. एवढं म्हणजे ते नव्हतं शक्य तरी पण नाविलाज होता म्हणून मग मी पुण्याला गेलो. मला डिसेंबर 2012 मला आजही एक एक तारीख ना तारीख आठवतोय. प्रत्येक गोष्ट आजही डायरीत लिहून ठेवलेली आहे. ही पण खर्च पण लिहिलेला आहे. आणखी दोन लग्न झालं ना त्यावेळेचे खर्च आजही डायरी मध्ये तिच्या आहेत माझ्याकडे. बिस्किट पुड्यापासून एवढ्या एक एक गोष्टी पासून आहेत. आणि चैनीची वस्तू आणि बाहेर काही खाणं पिणं हा प्रकार आम्ही आयुष्यात कधीही अनुभवलेला नव्हता त्या पिरियड मध्ये बरं का. तर मग 2012 डिसेंबर 2012 ला मी तिथे गेलो आणि मी तिथे अभ्यासाला सुरुवात केली. आणि त्या कालावधीमध्ये आहे ना वर्षा गावी होती म्हणजे माझ्या सासरवडला म्हणजे तिच्या माहेरी होती. आणि ही एवढं सांगायची मला फोनवर. आता नवीन लग्न झालेले कुणी कपल असेल ना तर दिवसातून बराच वेळ फोनवर बोलायचे वगैरे. पण मला आहे ना असं त्यावेळेस मला वाटतं ते सॅमसंगचा साधा फोन होता माझ्याकडे. आणि मी फोन जरी केलो तर 2 दिवसातून एकदा फोन असायचा. आणि मला फोन खूप करावा असं वाटायचा बोलावं यायला वाटायचं. पण का ही म्हणायची नाही तुम्ही अभ्यास फोकस करा. मोजून 2 मिनिट 2 ते 5 मिनिटाच्या आत आम्हाला रडायला यायचं अक्षरशः की बाबा काय दिवस काय परिस्थिती. मला खूप पश्चाताप झाला त्या गोष्टीचा की मी स्वतःच्या पायावर न उभा राहता हा निर्णय का घेतला की आपण एखाद्या मुलीला म्हणजे एखाद्या मुलीचं आयुष्य का बरबाद करायचं. कारण मला पण तिथं गावात बोलणारे होते म्हणजे सपोज माझ्या घरात आपल्या घरातल्यांना काही प्रॉब्लेम नसतो बरं का लक्षात घ्या. पण प्रॉब्लेम असतो तो आपल्या आजूबाजूला राहणारे असतील गावातले इतर भाऊकीतले बऱ्याच लोक जे निगेटिव्ह विचाराचे असतात ते त्यावर ते विषय चगळतात अक्षरशः. हा तेच ना.
पण असं माझं एक विनंती आहे की कुठलीही मुलगी असेल किंवा माहेरात असेल काय जर असेल ना, कोणी इतराच्या दुःखावर कधी हसू नये माणसं. जर मदत करणं शक्य नाही तर कमीत कमी हसू नका. आणि कुठलीही मुलगी हौशेनं राहत नसते माहेरी, त्यामागे काही रिझन्स असतात, पण ते असंच असू शकत नाही की तिला सोडूनच दिलंय किंवा मग त्या दोघांमध्ये वादच. हा आणि एवढंच नाही तर हिला एवढं पर्यंत म्हणायला हिचा नवरा सोबत नाही, हिला सोडूनच दिले इथपर्यंत म्हणायला लागले लोक. आणि मग मी सासरी जावं म्हणून ह्यांना एक दोन वेळा म्हटले, पण मला ते मला फोकस अभ्यास करायचं होतं, मला बाकी प्रॉब्लेम नको होते, कुठलाही प्रॉब्लेम नको किंवा काही, हिला पण स्ट्रेस नको, काहीच नको, सगळं नको. त्यामुळे मी म्हणलं आहे तसं असू दे, लवकरात लवकर सक्सेस होणं गरजेचं आहे आपल्याला, म्हणून मी अभ्यासाला लागलेलो. आणि मी त्यात मग हिला वाटायचं मी फक्त अभ्यासच करावा है ना, आणि मी गावाकडे वगैरे हिच्याकडे जरी यायचं म्हणलं ना तर चुकून एखाद्या महिना दोन महिन्यानं आलो है ना, तर कधी यायचो माहिती आहे का, म्हणजे दिवस उजडण्यापूर्वी यायचो मी, म्हणजे 5-6 आत घरी यायचो, आणि जाताना आहे ना अंधार पडल्यानंतर जायचो की कुणाला वाटू नये बाबा स्टँड वरती वगैरे बघतील वगैरे सगळ्या गोष्टी असायच्या. इतके वाईट दिवस ना, वाईट वाटायचं म्हणजे कळायचं की हे कसं आयुष्य, पण करू काहीच शकत. काही बरेच लोक हसणारे होते, ते हसले पण भरपूर बरं का त्यावेळी. हसू द्या, तुमची जर अशी पेज असेल नक्की हसू द्या, हसणारे पाहिजे, त्याशिवाय आपली प्रगती होत नाही. त्यात तुम्ही म्हणजे स्वतःला मोटिवेट करा, असं नका समजू की आता संपलं माझं आयुष्य आणि असं काय हे माझ्यासोबत होतंय. सगळे गोष्टी म्हणजे ज्याच्यात ॲबिलिटी असतात, ज्याच्यात पोटेन्शियल असतं, त्याच व्यक्तीची देव परीक्षा घेत असतो आणि जास्तीत जास्त दुःख देऊन पाहतो. त्याला तुम्ही कसं टॅकल करता यावर तुमचं भविष्य ठरलेलं असतं. हो, आणि मग या कालावधीमध्ये मी पुण्याला तयारी करायला लागलो आणि त्यावेळेस माझे मिळणे म्हणजे मला हे सासऱ्यांना बप्पांना माहीत नाही अथवा हिला विना माहीत नव्हतं त्या गोष्टी, की ते महिन्याला मला एक छोटीशी रक्कम म्हणजे जी की माझी रूमचं रेंट आणि माझी रूम होती कुठं आजही मला आठवतंय, रांका सिंहगड रोडनं आपण पुढे जातो हिंगणे बुद्रुक इथं, हां हिंगणे बुद्रुक तिथं आम्ही 5-6 मित्र एकत्र राहायचो आणि तिथं फक्त रेंट मला पडायचा 300 रुपये रेंट पडायचा सगळ्यात मिळून. आणि माझी अभ्यासिका मी कुठे लावलेली होती, सरस्वती अभ्यासिका इथं आपलं सदाशिवपेठमध्ये. आणि एक मित्राची म्हणजे सायकल होती जी की अतिशय खटारा होती, जुनी होती आपली ॲटलास सायकल, आणि त्या सायकल रिपेअर करायला माझ्याकडे पैसे नव्हते. चेन पडायची म्हणजे येताना आहे ना सकाळी मी लवकर 6:00 अभ्यासिकेला यायचो ना, की मग येताना उतार असायचा. जे काही पुण्यामध्ये असतील त्यांना माहीत आहे की जे पु ल देशपांडे उद्यान वगैरे तो त्या समोरचा जो रस्ता आहे ना सारसबागकडे येतो तिकडून, तो उतार असायचा, त्या उताराने मी सहज यायचो. पण संध्याकाळी 11 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, 11:00 अभ्यासिका बंद व्हायची आणि तिथून मला त्या पु ल देशपांडे उद्यानपर्यंत प्लेन रस्ता आहे हा, आणि तिथून पुढे जरा चढती आहे. मग ती कसं त्याची चेन खराब होती, जास्त जाम पडला ना ती फिरायची गोलच. मग त्या चढायला उतरायचं आणि ढकलीत घेऊन जायची. म्हणजे मला रूमला जायला कम्प्लीट 12 वाजायचे आणि सकाळी 5:00 उठून मग परत आपला अभ्यासाला यायचं. आणि मग मी उन्हे थोडीफार रक्कम द्यायची मेस वगैरे. आणि भैया कसा देऊ शकायचा तुम्हाला सांगते, माझे वडील घर चालवतात पूर्ण, त्यामुळे माझे वडील कधी भैयाकडनं काही पैसे घेत नव्हते. त्यांनी सांगितलेलं तुझा पेमेंट तू तुझं इन्व्हेस्ट करायचा आणि व्यवस्थित तुझं तू प्लॅनिंग करायला शिक. आता इथून पुढे द्यायची नाही, कुणाचं घ्यायचंही ह्या विचाराचे माझे वडील होते. मग किती स्ट्रगल असू दे काही असू दे, यामध्ये भैयाने काय केलं की मी माझी सगळी अमाऊंट एफडी करतोय, बँकेत आरडी काढली असं सांगितलं आणि ह्यांना तो परस्पर पैसे महिन्याला मला त्यावेळेस 5,000 रुपये द्यायचे होते. बाकी सगळ्या गोष्टी अभ्यासिकेची फीस असेल वगैरे आहे ना ती मेस. हा आणि मग ते मला त्याच्यानं हिला पण माहित नाही, ही स्वाभिमानी असल्यामुळे हिला आवडायचं नाही बिलकुल, त्यामुळं ती जास्त टेन्शन घेणार. सर सांगितली, हिला पण सांगितलेलं नाही, बाप्पाला तर माहितच नाही विषय, फक्त ही गोष्ट त्यांना आणि मलाच माहीत. आणि मी म्हणूनच म्हणतो की मला ना आयुष्यातील मार्ग दाखवणारा एखादा व्यक्ती कोण असेल तर ते माझे मिळून आहे. आणि त्यांनी मला या सगळ्यातनं बाहेर काढायला खूप मोठी मदत केली ह्या दोघांमुळे, हिच्यामुळं आणि सरांमुळं मी या सगळ्यातनं बाहेर पडू शकतो. आणि मला दिवाळी पंचमीला जे त्यांना करायचं ना म्हणजे काय ओवाणी घालायचं ना, तर त्याची मी कधीच साडी घेतली नाही. तुम्हाला मला सांगायला आवडेल माझ्याकडे जे साड्यांचं कलेक्शन आहे ते लग्नापर्यंतच, लग्न झाल्यानंतर ते आत्तापर्यंत म्हणजे जेव्हा हे जॉईन झाले त्यानंतर सुद्धा खूप कमी 2-4 साड्या, कारण मला इन्व्हेस्ट करण्यापेक्षा म्हणजे साड्यांवर पैसे खर्च करणं, कपड्यांवर करणं
यापेक्षा जास्त वाटायचं महत्त्वाचं की बाबा यांना फॉर्म भरायला ते पैसे पुरतील, म्हणून हे जर कधी सुट्टीला आले तर ते पैसे मी यांना द्यायचे. आणि एवढं म्हणजे वाईट परिस्थिती. आणखी एक जर सांगायचा जर किस्सा जर म्हणला ना, तर मी ज्यावेळेस हिला म्हणजे कधी महिना दोन महिन्यातून ज्यावेळेस कधी यायचो ना, तर तिकटाला पण पैसे द्यायचे. खूप म्हणजे अतिशय काटकसर करावी लागेल डोराळ्यातून पुण्याला जाण्यासाठी वगैरे पैसे नसायचे. तर त्यावेळेस मग स्लीपरचे रेट खूप जास्त असायचे. स्लीपर नाही, सिटिंगही नाही, ट्रॅव्हल्स म्हणजे हिच्या घरासमोरूनच जायचं ना पुण्याला येणाऱ्या. आणि जर तिथून मी लातूरला जायचं म्हणलं तर तिथे 40-45 रुपये तिकीट होतं. तिथून लातूरमधून रेल्वे स्टेशन 15-20 रुपये, आणि त्या रेल्वेला त्यावेळेस 90 रुपये तिकीट होतं, मला चांगलं आठवते. लातूरपर्यंत खूप गर्दी असायची. मग तेवढं त्यापेक्षा काय करायचं माहिती आहे का, मी कॅबिनमध्ये सीट बघायची. आल्या गाड्या संध्याकाळी 11 नंतर बाहेर पडायचं घरात नाहीच्या, आणि 11 नंतर सगळे गावातले झोपलेले असायचे, आणि करायचं ट्रॅव्हल्सवाले थांबायचे, नंतर डोकीला जाऊन थांबायचं तिथं, आणि 100 रुपये द्यायचे, आणि कॅबिन सीट पकडून पुण्याला जायचं. म्हणजे सीटही कधी मला मिळालेली नाही, सीटवर बसून कधी पुणे हे असा प्रवास केलेला नाही. असे वाईट म्हणजे वाईट दिवस चालू होते. आणि फोनवरही बोलायला मिळायचं, कारण हिला वाटायची की ना मी अभ्यास करावा, म्हणून पुण्यातून मी फक्त अभ्यासच करायचो. मग असं करत करत मी अभ्यास सुरू केला. आणि काय बोलणं व्हायचं, तर आज किती तास अभ्यास केला जरी बोललो तरी, कुठला आता फॉर्म कुठले सुटलेत किंवा मग आता कुठला फॉर्म भरायचा काय करायचं हेच. हो, आणि त्यावेळेस मग MPSC च्या ज्या काय होत्या, पहिलं PSI ST असिस्टंट वगैरे हे वेगवेगळे फॉर्म निघायचे, आता ते कंबाईन एक्झाम म्हणतो, तसं काय प्रकार नव्हता. आणि मग ग्रामसेवक भरती असेल, कुठली असेल, तलाठी भरती, हे पण द्यायचो. आणि माझं ना त्यावेळेस जस्ट अभ्यास सुरू केलेला होता, चांगल्या पद्धतीने चालू होता. मी दिलो की तरी 1-2 मार्कांनी माझं सिलेक्शन व्हायचं नाही. आणि तेवढ्यामध्ये असा प्रयत्न चालू होता, चांगला अभ्यास चालू होता माझा एकदम. आणि मित्र सोबतचे द्यायला लागले होते यांच्या हे म्हणजे एक टेन्शन असं होतं की मला MPSC करायची होती. माझ्याकडं म्हणजे ही तर माझ्यापेक्षा जास्त क्वालिटीची होती, पण हिनं माझ्यावर जास्त केलं की बाबा तुम्ही लवकरात लवकर जॉईन केलं तर मला पण पुढे करिअर करता येईल. माझं म्हणणं असं की तुम्ही सेटल झाले ना मग मी दोघांपैकी एक जण लवकरात लवकर नोकरीला लागणं गरजेचं होतं. अफोर्ड करू शकत नाही तर मग अगोदर तुम्ही सक्सेस व्हा, कारण मला पण सांगायला की माझा नवरा हा हा जॉब ड्युटीला आहे जॉबला बाबा, किंवा ह्या गोष्टी मला बोलता येतील लोकांना. पण कुणी पण असं नाही विचारणार तू काय करतेस, पहिलं ग्रामीण भागामध्ये विचारतात काय करतोय नवरा मुलगा, ह्या गोष्टी बोलतात. म्हणून मग माझं म्हणणं की तुम्ही आधी सेटल व्हा, आणि मग एकदा तुमचं झालं की मग मला परत आपण मी पुण्यात जाते, मी अभ्यास करते, तुम्ही मला पैसे पुरवा, असं माझं होतं, असं ठरलेलं. मग त्यावेळेस पण एक असं टेन्शन होतं की MPSC म्हणल्यानंतर आहे ना त्याला असं पेशन्स खूप लागतात. आणि हे देत होते एक्झाम, आणि प्रिलिम पण त्यांनी क्लिअर केली, आणि त्याच वेळेला पोलीस भरतीची पण ॲड आलेली. मग ह्यांनी जस्ट एक्सपिरियन्स म्हणून आणि रूम मधले मित्र करतायत म्हणून. त्यावेळेस मी अभ्यास केलं होतं ना, मी म्हणजे 12वी 12वी झाल्यानंतरच मी पोलीस भरती करू शकलो होतो किंवा मी या डिपार्टमेंटला येऊ शकलो असतो, पण मला माझं फोकस वेगळीकडे होतं. एक प्रोफेशन माझं टीचरचं आवडीचं प्रोफेशन होतं, पण ते काय पुढे दिसेना, अंधार होता पुढे. CET नव्हती, TET बी त्यावेळेस झालेली नव्हती. आणि मग त्यावेळेस अशा परिस्थितीत मग जे हिचं पण म्हणणं की बाबा लवकरात लवकर कुठली का असेना नोकरी लागणं जेणेकरून आपण सोबत तरी राहू शकतो, सिक्युअर होईल फ्युचर आपलं, आणि मग सोबत तरी राहता येईल. मग तशा उद्देशाने म्हणल्यानंतर मग मी काय केलं, ग्रामसेवक वगैरे हे फॉर्म आलेले तलाठी हे द्यायचो मी, हे वनरक्षक सुद्धा दिली. मला आश्चर्य वाटलं. आणि त्यावेळेस मला वाटतंय कुठली, हा मी जिथं आता जिथं जिथं जॉईन आहे, मी आता कोल्हापूरसाठी आहे ना, तर त्यावेळेस मी काय स्वतः फॉर्म भरलेला नाही. माझे मित्र त्यावेळेस तयारी करायचे ते, आणि म्हणले अरे कृष्णा तू हे करणार आहे का, फॉर्म भरशील का, नाही म्हणे बघू इकडे चालू आहे. त्या मित्रांनी परस्पर फॉर्म भरला माझा, आणि मी डायरेक्ट म्हणजे ग्राउंड आणि लेखी परीक्षा वगैरे दिली. मी काय स्वतः फॉर्म भरायला पण गेलेलो नव्हतो, आणि एक्सपिरियन्स साठी म्हणून ते केलं, कारण की आणि मी पुणे सिटीला पण भरलेलं. त्यावेळेस 2 जागा नव्हत्या, 2012-13 कोणी जर असतील ना त्यांना माहित असेल त्यावेळेस वॅकन्सी खूपच कमी नसल्यासारख्या. 2012 अट झाला होता PSI चा, पण त्यावेळी हे अपियर माझं 3rd year कम्प्लीट नव्हतं. MPSC तर तयारी चालूच होती, आणि इकडं ग्राउंड आणि लेखी दोन्ही दिलेलं होतं,
इकडचा निकाल बाकी होता, मला काय वाटलं की काय होईल अथवा नाही होईल. आणि पुणे सिटीला दिला होता, मला अपेक्षा होती पुणे सिटीमध्ये म्हणजे झालं तर तिथे एम पी सी जास्त तयारी वातावरणात तयारी करता येईल म्हणून. आणि मला त्यावेळेस पुणे सिटीला 2013 भरतीला मला हायेस्ट म्हणजे 94 लेखीला मार्क होते मला, पण फिजिकलला माझी उडी फॉल गेल्यामुळं माझं सिलेक्शन होत फक्त 2 मार्कानं गेलेलं तिथं. म्हणजे माझं क्षेत्रच नव्हती बा या डिपार्टमेंटला यावं वगैरे, परंतु माझं 2 मार्कानं मला ॲड होतं, 179 का 169 माझा स्कोर होता तिथं. मग तिथं तसं परत झाली, मग इकडचा मी जिथं आता जॉईन आहे तिथं कोल्हापूरला तिथला रिझल्ट येणं बाकी होतं. आणि एम पी सी तर प्रिलिम दिली होती मी. हां, मला तो दिवस आठवतो आहे चांगला की ग्रामसेवकाच्यासाठी मुलाखतीसाठी मी पात्र ठरलो. कुठं? परभणीला. परभणीला त्यावेळेस तिथं त्यावेळेस शालिग्राम वानखेडे साहेब होते आय एस अधिकारी. म्हणजे मुलाखत वगैरे माझी झाली, पण त्यात अंतिम माझी निवड झाली नाही 20 मार्काला ग्रामसेवकाची, कारण माझं एज कमी होतं आणि माझ्यासोबत जी मुलाखतीला आलेला होता कॅन्डिडेट त्याचं वय जास्त होतं. मग मॅक्झिमम त्यांनी त्याला प्रेफरन्स दिला असावा असं मला वाटतंय. आणि मग त्यावेळेस माझं तिथं ग्रामसेवकाला झालं नाही सिलेक्शन. आणि त्याच दिवशी मी टेन्शन खूप होतं, म्हणजे काही मी करत होतो खूप टेन्शन खाली करत होतो, कारण मला माझं लग्न झालेलं आहे आणि माझ्या जीवावर कोणतरी व्यक्ती आहे जी अपेक्षा ठेवून दिवसेंदिवस वाईट दिवस काढायला लागले माझ्यासाठी. आणि मला लवकरात लवकर नोकरीला लागणं गरजेचं होतं. आणि त्यावेळेस त्याच दिवशी मी बाहेर म्हणजे आलो आणि मी बसमध्ये बसलेलो, त्यावेळेस मेसेज आला की यू आर सिलेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ आर्म पोलीस कॉन्स्टेबल अशा अशा पद्धतीने. आणि 5 सप्टेंबर जॉईनिंगची 5 सप्टेंबर 2013 जॉईनिंगची डेट आली, तो मेसेज आला. मग एका दृष्टीनं आनंदही झाला की बाबा नाही, आता कमीत कमी आपण मेसेज आला आहे आपण आता गव्हर्नमेंट सर्वेंट म्हणून जॉईन होणार. आनंद होता म्हणत मी, पण दुःख असं होतं की बाबा आता एज्युकेशन बॅकग्राऊंड काय, किंवा आपल्या बायकोला आपल्याकडनं अपेक्षा काय आहेत की बाबा एवढे टॉपर आहोत तर काहीतरी चांगली पोस्ट वगैरे मिळणं अपेक्षित होतं. आणि मी जस्ट डिसेंबर 2012 ते मला वाटतं जून जुलै 2013 म्हणजे हा 7 ते 8 महिने मी पुण्यात राहिलेलो. हां, आणि त्या कालावधीमध्ये मी प्री दिलेली होती, पण त्याचा मे प्रीचा निकाल आलेला नव्हता. मग मी 5 सप्टेंबर 2013 जॉईनिंगला बोलवलं. 5 सप्टेंबर हा त्याचा बर्थडे वाढदिवस असतो त्या हो, म्हणजे एवढा योगायोग जुळून आलेला होता. त्याच दिवशी यांना जॉईन व्हायचं होतं आणि बैलपळा होता त्या दिवशी 5 सप्टेंबर 2013. हां, आठवते. मग माझ्या सासरवडचे म्हणजे सर वगैरे खुश झालेले की बाबा एक टेन्शन कमी झालं की गव्हर्नमेंट जॉब लागला काय का असं. आणि विशेष म्हणजे कुठेतरी संस्थेवर पैसे देऊन लागण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवरती आणि 1 रुपया न देता लागला, हा आनंद होता त्याच्यामध्ये. आणि मेन गोष्ट म्हणजे ना त्यांनी स्वतःच्या याच्यावरती तिथे जॉईन झालेले. बऱ्याच जणांचं काही असं थिंकिंग असतं बघा की म्हणजे नाही का त्याचे सासरवाडी श्रीमंत आहे वगैरे, पण जेन्युअन सांगायचं झालं तर त्यांची जी काही विशिष्ट रक्कम होती ना शिकण्यासाठीची तिथली, ती सोडली तर अवांतर 1 रुपयाही यांनी तिकडनं कुणाकडनं घेतला नाही. भैयानी त्यांना स्वतःहून ते दिलेले, ते पण वापस मी करणार ह्या ह्याच्याने यांनी घेतलेले. आणि या उपर म्हणजे माझ्या सासरचे किंवा बरेचसे लोक इतर असं काय त्याचं काय तो बाबा श्रीमंत सासर सर्वांना असं वाटायचं माझी अशी कुचंबना व्हायची ना एवढ्या मोठ्या एवढी मोठी श्रीमंत सासरवाडी याला काय कमी आहे असं वाटायचं. आणि इकडून तर बस ती परिस्थिती अशी होती की ही स्वाभिमानी खूप मी माझे वडील हा आणि हिचे वडिलांना तर तसले आवडतच नाही त्या गोष्टी. एक दिवस जरी जावई राहिला तरी त्यांना राग येणारी ती व्यक्ती अशी होती. ते कधी ते त्यांच्या सासरवाडीत एक दिवस आवडत नाही त्या गोष्टी आणि ह्या गोष्टी त्यांना आवडायच्याच नाहीत. मग अशातून वाईट परिस्थिती होती आणि त्यामुळे आम्ही इकडे जॉईनिंगचा आनंद सेलिब्रेट केला नाही, एक पेढा वाटला नाही अथवा खाल्ला नाही स्वतः. पण काही नाही एवढं, फक्त एवढंच होतं की हा ठीक आहे आता कमीत कमी दुसऱ्याकडनं पैसे घ्यायची गरज पडणार आणि कमीत कमी अभ्यास चालूच ठेवायचा, स्टेबल तर हो आता. आणि आता अभ्यास चालूच ठेवायचा आणि पोस्ट काढायची, त्या उद्देशानं इकडे जॉईन व्हायचं डिसिजन घेण्यात आला. पण आणि विशेष म्हणजे कसं नाविला असतं मला जॉईन करावं लागलं का, कारण पर्याय नव्हता नोकरीशिवाय, त्याच्यामुळे मी जॉईन झालो. आणि केलं तर पूर्ण माहित नव्हतं की कसं कधी काय होणार, हा पुढे काय जागा निघतील नाही निघतील किंवा काय पुढचं काय माहितच नाही. जॉईन झाल्यास प्रिलिमचं 3 महिने, हा जॉईन झाल्याच्या नंतर मला 3 महिने ट्रेनिंग झाली, जेणे त्या 3 महिने कालावधी मी अभ्यासाच्या बाहेर पडलेलो होतो. कारण का आमचं ट्रेनिंग अतिशय खडतर असतं आणि त्या खडतर ट्रेनिंगमध्ये मी अभ्यासाच्या बाहेर पडलेलो होतो. आणि 3 महिने झाल्यानंतर निकाल आला प्रीचा आणि त्यावेळेस मी मेन्सला क्वालिफाय झालो होतो.
मेन्सला क्वालिफाय झाल्यानंतर मला पुढे होते फक्त 40 ते 42 दिवस. मला माहिती आहे 20 का 21 डिसेंबरला 2013ला पुण्याला मला वाटतं ती शाळा पण कुठली, हुजूरपागा, हुजूरपागा इथं माझा मेन्सचा नंबर आलेला. मी मेन्स दिली आणि इथं कसं मला ट्रेनिंगही करावं लागायचं, जो काही माझा लॉचा असायचा ट्रेनिंगमध्ये लॉ शिकवला जायचा, त्या कालावधीमध्ये माझ्या वेळेमध्ये म्हणजे सगळं फिजिकल वगैरे करून राहिलेल्या वेळात मी अभ्यास करायचो. आणि त्यावेळेस फर्स्ट टाईमच 2013ला जो काही मेन्सचा पॅटर्न बदललेला, की मेन्सचा ज्यावेळेस 200 मार्काचं झालं, जास्त मार्काचं होतं ते क्वेश्चनचं स्वरूप सगळं म्हणजे मेन्सचं स्वरूपच बदललेलं, आणि 200 मार्काचा पेपर झालेला. आणि त्यावेळेस 107ला ओपन क्लोज झालेलं आणि मला 105 स्कोर होता त्यावेळेस मेन्सचा. आणि मग मी 2 मार्कानं त्यातनं मी बाहेर पडलो.